हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. आपण कुणाविषयी काही मत व्यक्त करताना थोडी घाई झाली तर कसा अनर्थ होऊ शकतो, त्या संदर्भात एक सुंदर पोस्ट व्हॉट्सअपवर आली होती खास तुमच्यासाठी. तहानेनं अगदी व्याकुळ, घामानं चिंब झालेले तुम्ही बऱ्यापैकी सावली असलेलं झाड शोधून आसपास कुठे पाणी मिळतंय का हे बघताय. तेवढ्याच समोरच्या बिल्डिंगमधल्या खिडकीत उभ्या असलेल्या व्यक्तीकडे तुमचं लक्ष जातं आणि ती व्यक्ती तुम्हाला पाणी हवंय का असं विचारते. त्या क्षणी तुम्हाला काय वाटतं, त्या व्यक्तीबद्दल तुमचं मत काय होईल? ती व्यक्ती मग खिडकी बंद करून घेते आणि तुम्हाला बिल्डिंगच्या खाली यायचा इशारा करते. तेव्हा तुम्ही लगबगीनं तिथे जातात, पण नंतरची 15 मिनिटं तिथं कोणीच येत नाही. आता सांगा, त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला काय वाटेल? हे तुमचं दुसरं मत असणार आहे. थोड्या वेळाने ती व्यक्ती तिथे येते आणि म्हणते, सॉरी मला जरा उशीर झाला, पण तुमची अवस्था बघून मी तुम्हाला नुसत्याच पाण्याऐवजी लिंबू पाणी आणलं आहे. आता सांगा तुमचं त्या व्यक्तीबद्दल काय मत आहे? तुम्ही एक घोट सरबत घेता आणि तुमच्या लक्षात येतं की यात साखर अजिबात नाही आहे. आता तुमचं मत पुन्हा त्या व्यक्तीबद्दल बदललं. तुमचा आंबट झालेला चेहरा पाहून ती व्यक्ती खिशातनं हळूच साखरेचा एक छोटा पाऊच काढते आणि म्हणते, तुम्हाला साखर किती चालते हे मला माहिती नव्हतं, किती कमी किंवा जास्त गोड आवडत असेल हा विचार करूनच मी मुद्दाम आधी साखर नाही घातली. आता तुमचं त्या व्यक्तीबद्दलचं मत पुन्हा बदललं. मग विचार करा, अवघ्या 15-20 मिनिटात तुम्हाला तुमची मतं, तुमचे आडाखे भराभर बदलावे लागताय. अगदी सामान्यातल्या सामान्य परिस्थितीत क्षणात आपले विचार, आपली मतं ही तद्दन चुकीची ठरू शकतात. तर मग कोणाबद्दल अशी फारशी माहिती नसताना ती व्यक्ती पुढे कशी वागणार आहे हे माहिती नसताना केवळ वरवर पाहून त्याच्याबद्दल चुकीची समजूत करून घेणं हे योग्य आहे का? जर नाही तर एखाद्याबद्दल गैरसमज करून घेण्यापेक्षा त्या व्यक्तीला समजून घेणं हे योग्य नाही का? असं आहे की जोपर्यंत कोणी तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागतोय तोपर्यंत ते चांगले असतं, नाहीतर वाईट. एखाद्याविषयी गैरसमज हे फार परिणाम करणारे ठरू शकतात. तेव्हा एकमेकांना समजून घ्या म्हणजे जीवनामध्ये समस्या निर्माणच होणार नाहीत. इंटरेस्टिंग आहे की नाही? कुणाविषयी काहीही मत बनवताना घाई करू नका. बस यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.